तो काय जैवविविधता राहिली आता? काहीच नाही, काही 5-50 मोर आहेत, बाकी काही नाही. कुत्री, भटकी कुत्री आहेत भरपूर. जर त्याला विरोध करणारे 4 जण असतील तर समर्थन करणारे 400 लोक आहेत. केवळ रस्ते काढून याच्यावरती काहीही सोल्युशन मिळेल असं मला वाटत नाही. की यातलं गोल्डन मीन काढलं पाहिजे, म्हणजे टेकडी न फोडता जर का आतून बोगदा करून जर रस्ता होणार असेल तर काहीच प्रश्न नाही. जो काही रूट कॉज आहे त्याच्यावर काम केलेले नाहीये. वरची ही मलमपट्टी आहे. नमस्कार, मी अक्षता, तुम्ही पाहताय सकाळ. आपण आता आहोत पुण्याच्या वेता टेकडीवर. पुण्याचा मध्यवर्ती भाग, पुण्याचे जे काही काँक्रीटीकरण आहेत त्या दरम्यान पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये ही टेकडी आहेत. परंतु पुणे महानगरपालिकेचा एक नवा प्रोजेक्ट आहे, त्याअंतर्गत ही टेकडी फोडून कोथरूड पाशा आणि सेनापती बापट रोड जो आहे तो बनवला जाणार आहे. 3 बोगी तयार केले जाणार आहेत. हा प्रकल्पला जो आहे ते पुणे महानगरपालिकेनं मंजूर दिले आहेत. परंतु अनेकांचं म्हणणं आहे की हा प्रोजेक्ट इथे व्हायला नको, कारण की यामुळे इथल्या जैवविविधतेवर परिणाम होईल. याबद्दल इथल्या लोकांना काय वाटतं? जे लोक इथे सकाळी मॉर्निंग वॉकला येतात किंवा जे तरुण मंडळी आहेत इथे क्रिकेट खेळायला येतात, त्या सगळ्यांना याबद्दल काय वाटतं? प्रकल्पाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. बोगदा असेल तर काय प्रॉब्लेम नाही. पर्यावरणाच्या बाकी सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित काळजी घेतली हा प्रकल्प झाला नाही पाहिजे. कारण पुण्यात तसं बघायला गेलं तर ही वेताळ टेकडी, हनुमान टेकडी आणि तळजाई या दोनच टेकड्या राहिलेल्या आहेत. बाकी जर पौड रस्ता आणि हे सगळं बघितलं तर मोठी मोठी झाडं पाडून रस्ता रुंदीकरण खूप प्रमाणात केलेलं आहे. त्यामुळे हे वाचवायची इच्छा आमची पण आहे. जोपर्यंत तुमचं लोकल ट्रान्सपोर्ट पॉवरफुल होत नाही तोपर्यंत तुम्ही रोज ज्या गाड्या आहेत त्या येणार कुठे? रोडवरतीच येणार त्या गाड्या. रोडवरती तुम्ही जर पुण्यामध्ये लिमिटेड तुम्ही हे ठेवा की नाही बाबा 10,000 कार किंवा 25,000 पार्किंगचा नियम. जेवढ्या गाड्याला पार्किंग आहे तेवढेच तुम्हाला गाड्याचं इथं आणता येतील, नाही तर पुण्यामध्ये गाड्याच तुम्ही कमी करा. गाडी आणायलाच परवानगी द्यायला नाही पाहिजे, तरच रस्ते कमी पडणार नाहीत. झाडं न तोडता सो करता येऊ शकतो ना, तसं करत असतील तर काय चांगलं आहे. सोय होणार असेल लोकांची. अहो एका गाडीची जर 15-20 मिनिटं जायला पोचायला वाचत असतील तर त्यांनी सो पोल्युशन कमी होणारच आहे ना. वाहन जशी खालनं वास होणार किंवा तुम्ही बोगदा करणार तर थोडंफार तुम्हाला ते फोडाफोडी करावीच लागणार आहे. आणि वाहन जाणं म्हटलं त्याचा धूर आणि परत इथे मोर वगैरे येतात, विविध पक्षी, काय पक्षी नाही एवढं दिसत पण मोर वगैरे आपल्या इथे भरपूर आहे. आणि आता हे लोकांनी नव्याने झाडं लावायला सुरुवात केली आहे, ती आता जस्ट अशी वाढायच्या ह्याच्यात आहेत आणि तेव्हा तुम्ही फोडाफोडी करणार असं हे बरोबर नाही ना. कुठले निसर्गाची हानी न अंडरग्राऊंड बोगदा केला तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. जर त्याला विरोध करणारे 4 जण असतील तर समर्थन करणारे 400 लोक आहेत. जोपर्यंत बांधकाम उंच उंच जात आहेत तोपर्यंत कुठेही गर्दी वाढतच जाणार आहे. केवळ रस्ते काढून याच्यावरती काहीही सोल्युशन मिळेल असं मला वाटत नाही. टेकडी फोडण्यापेक्षा माझा पहिला जो ऑप्शन होता टेकडी फोडण्याचा, त्यापेक्षा आतून जर बोगदा करणार असतील तर दोन्ही पर्पज आपले सॉल्व्ह होतील. आजची वाढती रहदारी बघता नवीन कन्स्ट्रक्शन होत आहेत, नवीन नवीन लोकं पुण्यामध्ये रोज एंटर होत आहेत आणि व्हेकल्स जी वाढत आहेत त्यानुसार रोजचं जे कंजेशन आहे लॉ कॉलेज रोड, नॉय स्टॉप, म्हणजे आज फ्लायओव्हर होऊनसुद्धा तिथला प्रश्न फारसा सुटलेला नाही आहे. तर हे पर्यायी रस्ते जर उपलब्ध केले तर ते नक्कीच बेनिफिशियल ठरतील. आणि नाही व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण भरपूर लोक इथं फिरायला येतात, व्यायाम करायला येतात, लहान मुलं, त्यांचे जे सगळे पाळीव प्राणी हे सगळे इथं हवामानाचा आस्वाद घ्यायला येतात. तर मला असं वाटतं की त्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. जमिनी खाल्लं भुयारातनं रस्ता यायला तर नथिंग लाईक इट. पर्यावरणालाही प्रॉब्लेम नाही, झाडांनाही प्रॉब्लेम नाही. आनंद आम्ही आमच्यासारखे लोक पाणी घालतात 1,000 रुपये झाडांना, त्यांनाही प्रॉब्लेम नाही. खालच्या बाजूने भुयार केलं तर बोगदा केला तर सगळ्यात बेस्ट. तसं बघायला गेलं तर वाहनं जी रोजच्या रोज वाढतातच आहेत आणि कितीही तुम्ही रस्ते केले तरी लोकसंख्याही वाढणार आहे, वाहनं वाढणार आहेत, त्यामुळे फारसा काही फरक त्याच्यात पडणार नाही आहे. उलटा आपल्या टेकड्या आहेत त्या फोडल्या जातील. त्या संदर्भात की आम्हाला असं वाटतं की नाही हे एवढं तरी आहे ते शिल्लक राहावं असं. आपण जर बघितलं तर पुण्याची वाढ अफाट होतीये आणि सिंहगड रोडवरचे सगळे सुंदर मोठी मोठी वडाची झाडं, कर्वे रोडवरची मोठी मोठी वडाची झाडं कापली रहदारीसाठी, त्याच्यावर फ्लायओव्हर्स आणले, पण तरीही आज रहदारीची समस्या आहे ते आहेतच. जे रस्ते बांधले गेलेले त्याचा फक्त मला वाटतं 40% भाग वापरात येतो, बाकीचे खड्डे वगैरे, त्यामुळे इतके ते निरुपयोगी आहेत. तर
मला असं वाटतं ही सगळी सिच्युएशन बघता जो काही रूट कॉज आहे त्याच्यावर काम केलेले नाहीये. वरची ही मलमपट्टी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.